नमस्कार एमसे न्यूजच्या आज काय विशेष या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे. दिवसभरात काय काय घटना घडलेल्या असतात त्यावरती आपण आज त्या बोलत असतो, त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यावर चर्चा करत असतो. आज काही जे महत्त्वाचे मुद्दे त्यावरती बोलणार आहे. मी देव शिजू, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. आणि ज्ञानेश्वर, आज ज्या महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे अर्थातच कोरोनाचा आहे. तर कोरोनाचा जो आहे आपला कोरोना, बरेच दिवस काही आता पिक्चर सोडणार नाही आहे. 384 जे रुग्ण आहे आज जे शहरातली आकडेवारी ती नोंदवली गेली आहे संध्याकाळपर्यंत, आणि सगळ्या जिल्ह्याचा वगैरे मिळून 400 पुढे जो आकडा असेल जातोच आहे. त्यामुळे आपल्याला कोरोनाची काळजी घ्यायची आहे. कोरोनाच्या अनुषंगानं आणखीन एक आज कारवाई शहरामध्ये झाली आहे. राज क्लॉथ सेंटरमध्ये ती कारवाई झालेली. हा, म्हणजे ज्या जे लोक कोरोनाच्या नियमांचं पालन करत नाही आहे आणि त्यामध्ये काही शॉप्स पण आहेत, राज क्लॉथमध्ये आज दुपारी कारवाई केली आहे. एकाही कर्मचाऱ्याने मास्क घातला नव्हता, त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मनपाचे जे संयुक्त पथक आहे, भरारी पथक, त्यांनी ही कारवाई केली आहे. तसंच जमावबंदी आणि ते नियम सुद्धा त्यामध्ये उल्लंघन झालं होतं नियमांचं सुद्धा. त्यामुळे एकाही कर्मचाऱ्यांना मास्क नव्हता, त्यामुळे ह्या कारवाईनं एक व्यापाऱ्यांमध्ये खळबळ आहे. पण सगळ्यांनी जर नियम पाळले, कोरोनाला आज एक अटकाव ठेवण्यासाठी प्रशासनाला करणं गरजेचं आहे. त्यामुळं या दुकानामध्ये 150 जवळपास काम करतात, पण या कुठल्याही प्रकारचं कोरोना चाचण्याचे प्रमाणपत्र नव्हते, कोणाच्या कोरोना चाचण्या झालेल्या नव्हत्या, आणि अशा सगळ्या कारणामुळे आज हे शॉप सील करण्यात आलं आहे. अजून एक कारवाई आहे, कारवाई नाही म्हणता येणार, अजून एक अशीच घटना आहे चुकीची की आमदार अतुल सावे यांनी आज एक भूमिपूजन केलं. तिथेही अशीच मोठ्या प्रमाणात लो नागरिकांची गर्दी होती, त्यामुळं तो एक मोठा मुद्दा आहे की नागरिकांनी इथून पुढं किंवा लोकप्रतिनिधींकडनं अशी अपेक्षा नाही. आदर्श लोकप्रतिनिधी जा घेतात लोक, तर त्यांनी सुद्धा काही गोष्टी पाळल्या पाहिजे. अजून एक बातमी आहे की शहरातील जे युवक आहे किंवा जे युवक कलावंत आहे, त्यांनी एक आंदोलन केलं आहे की त्यांचं म्हणणं आहे आम्ही इतकी सगळी नाटकाची आम्ही तयारी करून ठेवली होती आणि ऐनवेळेवरती निर्बंधामुळे आम्हाला आमची कला सादर करता येत नाही आहे. 15 जानेवारीपासून औरंगाबाद केंद्रावरती राज्य नाट्य स्पर्धा होणार होती, 15 जानेवारीपासून ती रद्द झाली आहे, आणि त्यामुळे त्या सगळ्या कलाकारांनी आज आंदोलन केलं आहे, त्यांनी निदर्शनं केली. ही लोकलच्या ह्या ज्या महत्त्वाच्या बातम्या होतात. एक आणि अजून एक कालपासून एक बातमी चर्चेत आहे आता, जी आहे मराठी पाट्यांच्या. तर मराठी पाट्यांच्या बद्दल आज खूप साऱ्या प्रतिक्रिया आल्या, त्याच्यावरती ज्ञानेश्वर तू आपल्याला सविस्तर सांगेल. मराठी पाट्यांचा जो मुद्दा आहे त्याची राज्यभरात चर्चा होणं अपेक्षित होतं, तशा यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. मराठी माणसांनी जरी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी पण सर, जे मुंबई स्थित काही उद्योजक आहेत, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील जे उद्योजक आहेत, त्यांनी या निर्णयाला मात्र विरोध केलेला आहे. त्यामध्ये प्रमुख नाव आहे विरेन शाह यांचं, जे मुंबई स्थित उद्योगपती आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की मराठी पाट्या आम्ही का लावाव्या, ते का गरजेचं आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी ह्या निर्णयाचं श्रेय हे पूर्णतः मनसेच आहे असं सुद्धा सांगितलंय. आम्ही 2009 या मुद्द्यासाठी झटत होतो तेव्हा बऱ्याचशा कार्यकर्त्यांवर केसेस पडल्या, त्यामुळे त्यांनी शासनाला असा सुद्धा सल्ला दिला की आता तुम्ही मागे हटू नका, पूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करा. सर, दुसऱ्या बाजूला काँग्रेसने यावर वेगळी प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे सत्यजित तांबे आहेत, ते असं म्हणतात की पाट्यांची काय गरज आहे, म्हणजे स्वतःची वेगळी ओळख असली पाहिजे. मला थोडी ललित प्रतिक्रियावर त्यांनी दिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे जे सुमित राघवन आहेत सिने इंडस्ट्रीमधून, त्यांनी असं सांगितलं की मराठी पाट्या अनिवार्य करून काय होणार आहे, जर मराठी शाळा टिकत नसतील, मराठी भाषा टिकत नसतील, तर तुम्ही मराठी पाट्या का करत आहात. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या मराठी पाट्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात आलेल्या आहेत. महानगरपालिकेची निवडणुका आहे आणि मुंबईच्या याच्यावरती त्या पाट्यांचा विषय घेऊन, कारण पाट्यांचा विषय खूप दिवसापासून सुरू आहे. म्हणजे मनसेने खरोखर ते आंदोलन केलं होतं, ते श्रेय द्यावेच आधी त्या मनसेच्या आधी शिवसेनेनं हा मुद्दा लावून धरला होता, तो विसरल्यावर मनसेनं हा मुद्दा घेऊन त्यांचा प्रमुख मुद्दा केला होता. आणि राज ठाकरेंनी आज श्रेयवादाची लढाई न करता आम्हाला श्रेय द्या आणि सरकारने आता मागे हटू नये असं म्हटलंय. तर काही लोकांचं ज्या प्रतिक्रिया आहे की पाट्या नसून पाट्या असण्या पेक्षा तिथं मराठी लोकांचे उद्योग असले पाहिजे, अशाही बऱ्याच प्रतिक्रिया आहेत. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये म्हणजे असा नवीन कायदा नाही तयार झालेला, फक्त कायद्यामध्ये ज्ञानेश्वरने एक स्टोरी केली आहे त्याच्यावरती एमसीएनवरती तुम्ही बघू शकता की ही जी आहे हा काही नवीन कायदा नाही, हा कायदा पहिला आहे, त्याची अंमलबजावणी करा आणि मराठी पाट्या लावा असं त्या स्टोरीचा आशय आहे. तिथे नक्की तुम्ही बघा ती स्टोरी एमसीएन न्यूजवरती. त्याच्यानंतर हा पाट्यांचा मुद्दा आज दिवसभर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी होता, चर्चेच्या स्थानी होता.
त्याचबरोबर बाकीचं जे राजकारण आहे ते आता ते जोरात आहे, ते संपणार नाही आहे, तर ते चर्चा त्या राजकारणाच्या दिवसभर न संपणारे आहे. थंडीचा मौसम असला तरी राजकारणात मात्र गर्मी आहे, प्रचंड गर्मी आहे. तर युपीमध्ये आपण 2 दिवसापासून बघतोय की युपीमध्ये भाजपाला जी गळती लागली त्याच्यावर खूप उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत आणि योगींसमोर नवीन नवीन आव्हानं उभे राहिले जातात. पण भाजपाचे किंवा योगींचे जे समर्थक आहे ते म्हणतात की याचा आम्हाला काही धोका नाही आहे, आम्ही आम्हाला उलट जास्त 315+ सीटं जी आहेत ते आमची येतील असं ते सांगतात. या उलट आजची बातमी अशी पण आहे सर की म्हणजे 2 दिवसापासून अशा चर्चा चालू होत्या की योगी नेमकं लढणार कुठं, पण आज कन्फर्म झाला आहे, जवळपास 90% ही गोष्ट कन्फर्म आहे की योगी हे अयोध्येतूनच लढतील. काही दिवसापूर्वी जी भाजपची सेंट्रल समिती असते, इलेक्शन कमिटी, त्यामध्ये योगी यांनी स्वतः सांगितलं होतं की माझी अयोध्येतून लढण्याची इच्छा आहे. आणि अयोध्येतून लढणं हे बरंच सिम्बॉलिक आहे, कारण की आत्ताच राम जन्मभूमीचा निकाल आलेला आहे, तिथे मंदिर बनणार आहे, हे जग जाहीर आहे. मोदी हे वाराणसीतून लढतात, ते सुद्धा एक केंद्रस्थान मानलं जातं. आता हे अयोध्येतून लढतायत म्हणजे पूर्ण जे युपीचं इलेक्शन आहे त्यावर सुद्धा प्रभाव पडणारच आहे नक्कीच. हा म्हणजे तो एक त्यांचा भावनिक मुद्दाही असणार आहे, हिंदुत्वाच्या अजेंड्याला कुठून ते लढणार हा जो विषय होता, त्यामुळे ते त्यांची तिथली ती सीट त्याच्यावर चर्चा होणार आणि त्याला ते गेन तिथून ते घेऊ पाहू इच्छित आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये आज टिकेत आणि राऊत यांची भेट झाली आहे, ती खूप चर्चेची ठरली आहे. कारण टिकेत पहिल्यांदा आहे, संजय राऊत रोज सकाळी उठले की प्रसारमाध्यमांना दिसतात आणि ते एक ॲक्टिव्ह पॉलिटिशियन आहेत आणि त्यांनी आज टिकेत यांची भेट घेतली आहे. आणि बाकीच्या ठिकाणी पण असा महाविकास आघाडीसारखा पर्याय होऊ शकतो का, याची चाचपणी सगळेच पक्ष करत आहे. युपी इलेक्शनच्या दृष्टिकोनातूनच एक महत्त्वाची बातमी आहे सर की शरद पवार यांनी काही दिवसाआधी घोषणा केली होती की आम्ही युपीमध्ये लढू, तसंच जे 5 राज्य आहेत त्यापैकी 3 राज्यात आम्ही लढणार आहोत. पण त्यांनी असं सांगितलं नव्हतं की आम्ही किती जागा लढू काय लढू. पण आज दुपारी ही कन्फर्म बातमी आली की शरद पवार हे समाजवादी पार्टीसोबत लढणार आहेत आणि जवळपास 15 ते 20 जागांवर ते युपीमध्ये इलेक्शन लढवतील. हा म्हणजे आता ही जी रंगत आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा युपीचं इलेक्शन इम्पॉर्टंट झालं आहे, कारण ह्या सगळे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि इकडनं ते इलेक्शनबद्दल तिकडे खूप तयारी करत आहेत. 2 दिवसापासून फडणवीसांच्या पण गोव्यातनं खूप बातम्या येत आहेत, म्हणजे तिकडे गोव्याचे प्रभारी आहेत, त्यामुळे 5 राज्यांच्या निवडणुका आणि महाराष्ट्र हा एक कायम चर्चेत असेल. भले इलेक्शन तिकडले 5 राज्याचे पण उद्याची भविष्यातील लोकसभाच्या तालीम म्हणून या निवडणुकीत बघितलं तर तो एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. अविनाश सॉरी ज्ञानेश्वर, अजून राष्ट्रीय राजकारणातली काही महत्त्वाची बातमी राहिली आहे का? नाही सर, जवळपास झालेले आहेत. आणि जसं तुम्ही आधी म्हटलं सर की भाजपला युपीमध्ये गळती लागली आहे, काही आमदार जात आहेत, त्यामधले 2 कॅबिनेट आणि 3 आमदार जे भाजप सोडून गेलेले होते हे समाजवादी पार्टीमध्ये गेलेत. पण आता ओढाताण दोन्हीकडूनही चालू झालेली आहे. आज सपा आणि बसपामधले काही आमदार हे भाजपमध्ये गेले, त्यामुळे त्यांची संख्या सुद्धा 3-4 अशी आहे. त्यामुळे आता दोन्हीकडूनही गेम चालू झालेले आहेत राजकारणामध्ये. नक्कीच, आज दिवसभरातले महत्त्वाचे अपडेट कोरोनाच्या आकडेवारी तुम्हाला सांगितली. औरंगाबादमधली मोठी घटना, राजक्लॉथला त्यांनी सील केले, कोरोनाचे नियम पाळले नाही म्हणून. ते कलाकार जे कलावंत आहे, तरुण आहे, त्यांनी कलावंतांनी एक आंदोलन केलं आहे, ती महत्त्वाची बातमी आहे. आणि त्याच्याहून ह्या सगळ्या बातम्या तुम्हाला आमच्या MCN न्यूजच्या चॅनल नंबर 122 आणि 523 वरती बघायला मिळतील. अपडेटसाठी तुम्ही आमचं फेसबुक पेज आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रोज सकाळ संध्याकाळ आम्ही थोडक्यात ज्या घटना घडतात, सकाळी जो आमचा एक शो असतो जो गुड मॉर्निंग मराठवाडा आणि संध्याकाळी आज काय विशेष मध्ये तुम्हाला रोज भेटत असतो, उद्याही याच वेळेस या कार्यक्रमात भेटणार आहोत. तुर्तास आणखीन एक महत्त्वाची फक्त जात अपडेट देतो की महानगरपालिकेच्या बोगस भरतीतल्या बाकीच्या आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आणि इंस्टाग्रामवर बनावट आय डी बनवून एका लहान मुलीचे असलेले फोटो शेअर करत खंडणी मागणाऱ्याला सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्रकार खूप वाढतात, हा खूप इंस्टावरती किंवा याच्यावर जे प्रकार खूप वाढतात हे नक्कीच लांछनास्पद लच्चास्पद आहे. पण सायबर गुन्ह्यांची जी वाढत आहेत त्याच्यावरती हा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणावा लागेल. तर इथंच थांबूया, धन्यवाद.